Hello student, I am Suraj Pawar, Christian Classes, Tamil Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen on page number 43 of Science, Part 1st, Standard 10. Let us see the point present on page number 43 is Redox Reaction. Vidyarthi Mitrano, aaj apan page kramank 43, Vidyan, Bhag 1, इयत्ता दहवी चा रेडॉक्स रिएक्शन हा पॉइंट पाहणार आहोत. लेट अस सी द पॉइंट रेडॉक्स रिएक्शन. फर्स्ट ऑफ ऑल इट्स डेफिनेशन. द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड रेडॉक्स रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, रेडॉक्स रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन की ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं सायमल्टेनियसली, म्हणजेच एकाच वेळेस. अशा रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रेडॉक्स रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन की ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं एकाच वेळेस. अशा रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड रेडॉक्स रिएक्शन. लेट अस सी रेडॉक्स रिएक्शन इज इक्वल टू ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आपण या डेफिनेशनमध्ये पाहिल्याप्रमाणे रेडॉक्स रिएक्शन म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी होतं, त्याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं होतं. तेच फॉर्म्युल्यामध्ये रेडॉक्स रिएक्शन बरोबर ऑक्सिडेशन अधिक रिडक्शन, म्हणजेच ऑक्सिडेशन अधिक रिडक्शन दोन्ही रिएक्शन एकत्रित ज्या रिएक्शनमध्ये होतात अशा रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. तेच आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं होतं, रेडॉक्स रिएक्शन इज इक्वल टू ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन. लेट अस सी एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन. एक्झाम्पल इज H2S प्लस SO2 इज इक्वल टू 3 सल्फाइड प्लस 2 H2O. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा H2S हा गॅस आहे आणि SO2 हा एक गॅस आहे. हा हायड्रोजन सल्फाइड अँड हा सल्फर डायऑक्साईड हे दोन रिॲक्टंट एकमेकांशी रिॲक्ट होऊन त्यापासून फक्त सल्फर आणि दुसरा वॉटर असे दोन प्रोडक्ट तयार होत आहेत. या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशनही होत आहे आणि रिडक्शनही होत आहे. इथे पहा ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होत आहे इथे. आणि दुसरं, इन केस ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं जर कॉम्बिनेशन होत असेल तर ते रिडक्शन. इथे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचं कॉम्बिनेशन होत आहे, म्हणजे एकचं रिडक्शन आणि दुसऱ्याचं ऑक्सिडेशन इथे घडत आहे. म्हणजेच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी या रिॲक्शनमध्ये घडत असल्याने ही रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. म्हणजेच रेडॉक्स रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी होत आहे. इथे हायड्रोजन पण ॲड होतो आहे आणि ऑक्सिजन पण ॲड होतो. हायड्रोजन ॲड झाल्यामुळे रिडक्शन
आणि ऑक्सिजन ॲड झाल्यामुळे ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, रेडॉक्स रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉइंट, रेडॉक्स रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तसेच रेग्युलर क्लासेस हे लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील नियोजनाप्रमाणे स्टार्ट होतील. थँक्यू.